फ्रेंड्स, माझं नाव अनन्या आहे। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। चला तर मग गोष्ट सुरू करूया। एकदा एक गावात एक राजा राहत होता आणि त्याची तो त्याच्या प्रजाची खूप काळजी करायचा आणि एक त्याचं गाव हे खूप छान चालत होतं। पण एकदा त्या गावात खूप दुष्काळ पडला म्हणून सगळे खेतं वाळून गेले, विहीर खोल पडल्या, नाले सुद्धा कोरडे पडले आणि सगळं गाव कोरडं पडलं होतं। मग त्याच्यामध्ये एक शेतकरी राहत होता, गरीब शेतकरी, आणि त्यांच्याकडे पण अन्नाचा खूप हे दुष्काळ पडला आणि त्यांना खायला काय काय करावा हेच कळत नव्हतं। कधी कधी तर तेही उपाशी राहून त्यांच्या मुलांना जेवायला द्यायचे। आणि असंच एकदा त्यांचं धान्य संपून गेलं आणि मग त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की तुम्ही राजाकडे जाऊन बघा, हाच एक शेवटचा उपाय। मग तो शेतकरी दुसऱ्या दिवशी राजाकडे गेला आणि तिथे जेव्हा तो सकाळी जेव्हा निघाला तेव्हा इतकं लांब होतं ते गाव, तो दुपारी पोहोचला तिथे आणि गेल्यावर महलमध्ये तो घुसत होता तर लगेच त्यांना सैनिकांनी अडवलं आणि ते म्हटले, काय नाव तुझं आणि काय काम आहे तुझं? मग त्यांनी सगळी गोष्ट सांगितली आणि ते म्हणाले, तुला महामंत्रींची भेट घ्यावी लागेल, तेव्हाच तुला राजांची भेट होईल। मग तो महामंत्रीकडे गेला आणि त्यांनी महामंत्रीला सगळं सांगितलं काय आहे ते। मग महामंत्री त्याला म्हणाले, जर तुला राजांची भेट पाहिजे तर तुला तुझ्या जमिनीचा एक तुकडा मला विकावा लागेल। मग तो म्हणाला, नाही, जमीन मी तुम्हाला नाही विकणार। मग महामंत्री म्हणाले, मग जा उपाशीच मार। मग तो घरी परत निघून गेला आणि त्याच्या बायकोला सगळं सांगितलं। मग तो म्हणाला, आता चोरी करण्याशिवाय काही उपाय नाही आहे। मग ती त्याची बायको म्हणाली, चोरी तुम्हाला माहिती आहे ना किती अपराध मोठा? पण तो म्हणाला की मग आता आपण करू पण काय शकतो। मग दुसऱ्या दिवशीपासून तो त्याच्या कामाला निघाला आणि त्याच्या घराजवळच त्याच्या एक मित्राचं घर होतं आणि तो त्याच्या मित्राला म्हणाला, त्याच्या मित्राची पण परिस्थिती त्याच्यासारखीच होती, तो त्याच्या मित्राला म्हणाला की तू माझ्यासोबत येशील का? आणि त्याच्या मित्राच्या घरापासून राजाचं धान्याचं कोठार जवळ होतं म्हणून ते दोघं दुसऱ्या दिवशीपासून धान्य चोरी करायला गेले। आणि तेव्हा तो त्याच्या मित्राला म्हणाला शेतकरी की आपण फक्त 10 शेरच घ्यायचे, त्याच्यापुढून एक दाणाही घ्यायचा नाही। आणि मग ते चोरी करायला निघून गेले। मग असंच त्यांनी खूप वर्ष चोरी केली। मग नवीन वर्ष सुरू झालं आणि मग नवीन वर्ष सुरू झालं तर त्यांची आणि पाऊस पण भरपूर पडला त्या वर्षी। मग त्यांनी त्यांचं शेत उगवलं, मोठं केलं आणि जेवढं धान्य त्यांनी राजांच्या कोठाऱ्याकडून घेतलं होतं तेवढं धान्य त्यांनी परत त्यांना वापस करायला गोण्यात भरलं आणि बैलगाडीवर नेलं। पण जातानाच त्यांना परत सैनिकांनी अडवलं आणि ते परत म्हणाले की तुला महामंत्रीची भेट घ्यावी लागेल। पण तो म्हटला की महामंत्रीची भेट मलाही पटत नाही। मग ते दोघं भांडायला लागले की नाही मला मध्ये जाऊ द्या, पण सैनिक त्यांना जाऊच देत नव्हता। मग हे एवढं ऐकून, भांडण ऐकून राजा बाहेर आला। मग राजा म्हणाला, काय गडबड आहे इथे? मग शेतकऱ्यांनी सगळं सांगितलं त्याला। पण राजा म्हणाला, मग तू माझ्याकडे यायचं ना धान्य घ्यायला, मी तुला धान्य दिलं असतं धान्य कोठाऱ्यातून। मग तो म्हणाला, मी आलो होतो। पण सैनिक म्हणाले, महामंत्रीची भेट घ्यावी लागेल। मग महामंत्री त्याला महामंत्री त्याला काय म्हणाले। मग त्यांनी लगेच महामंत्रीला बोलवलं आणि त्यांना सांगितलं, हे शेतकरी जो बोलतोय ते खरं आहे का? मग तो खाली मान वाकून काहीच बोलला नाही, तसंच उभा राहिला। मग राजा म्हणाला महामंत्रीला की तुमची इतकी हिम्मत कस काय झाली की माझ्या परवानगी विना तुम्ही माझीच भेट होत नाही, माझ्याच भेटीसाठी तुमची भेट घ्यावी लागेल, असं तुम्ही कसं काय ठरवलं? मग महामंत्री म्हणाला की तुम्हाला एवढं काम करावं लागतं, परत ह्या गावकऱ्यांची पण भेट, मग तुम्हाला किती स्ट्रेस येत असाल, म्हणून मी माझ्या भेटीसाठी माझी भेट घेऊन तुमची भेट घ्यायला सांगितली। मग महामंत्री म्हणजे राजा म्हणाला महामंत्रीला की ते शेतकरीचा इमानदारी बघा, त्यांनी चोरी केली आपल्या कोठाऱ्यातून, पण त्यांनी जेवढी चोरी केली तेवढी परतसुद्धा दिली। आणि मग राजा महामंत्रीला म्हणाला की आम्हाला तुमच्याशी एवढी उमेद नव्हती। आणि असंच मग त्यांनी शेतकरीने महामंत्रीला ते परत दिलं आणि धान्य परत देऊन टाकलं राजाला आणि तो परतला।
आणि असंच ते सुखीने राहू लागले. थँक्यू. तुम्हाला जर आमचं यूट्यूब तुम्हाला जर ही आमची स्टोरी आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.